नमस्कार मित्रांनो, मी अनिल जागीरदार पुन्हा तुमच्या भेटीस आलेलो आहे. आजचा विषय सांगायच्या अगोदर तुम्हाला थोडीशी पार्श्वभूमी सांगतो की करोनाने जगभर थैमान घातलेलं आहे. जवळपास 12 ते 13 लाख लोक आज या करोना विषाणू बाधित झालेले आहेत. अशा भयंकर परिस्थितीमध्ये जगभरातले सर्व व्यवहार ठप्प झालेले आहेत, लॉकडाऊन झालेले आहेत. संपूर्ण जगभर लॉकडाऊन चालू आहे, भारतातही लॉकडाऊन चालू आहे, तुमच्या शहरात तुमच्या गावातसुद्धा लॉकडाऊन चालू असेल. अशावेळी सर्व सामाजिक परिस्थिती, आर्थिक परिस्थिती, औद्योगिक परिस्थिती बिकट अवस्थेतून चालत आहे. अर्थात शैक्षणिक ज्या संस्था आहेत त्यासुद्धा बंद आहेत, त्यामुळे परीक्षाही तुमची लांबणीवर टाकलेली आहे. साईटवर तुम्ही गेला असाल तर तुमच्या लक्षात आलेलं असेल की आपली 3 मेची होणारी परीक्षा ती पुढे ढकलण्यात आलेली आहे. तुम्ही ह्या ऑफिशियल साईटवर जर गेलात नीटच्या, तर तुम्हाला लक्षात येईल, NIT साईटवर गेलात तर तुम्हाला लक्षात येईल की अजूनही त्यांनी हॉल तिकीट इश्यू करण्याचं डिक्लेअर केलेलं नाही. परंतु एक नोटिफिकेशन मात्र अशी आलेली आहे की जूनच्या पहिल्या आठवड्यात ह्या परीक्षा घेण्यात येतील. तर माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला पुन्हा एकदा या परीक्षेसाठी शुभेच्छा. तुम्ही आजवर भरपूर मेहनत करून या परीक्षेची तयारी केली असेल, पण या सर्व कराल परिस्थितीमुळे तुम्हाला आणखीन एक सुसंधी प्राप्त झालेली आहे की 50 दिवस तुम्हाला वाढीव मिळालेले आहेत. ही परीक्षा जशी लांबणीवर गेली तर तुमच्या हातामध्ये 50 दिवस आहेत की ज्याच्यामध्ये तुमचा उरला सुरला अभ्यास किंवा आणखीन तुम्हाला जे काही सराव कमी जास्त वाटला असेल तो पूर्ण करायला मिळेल. एखादा कच्चा राहिलेला विषय जो असेल त्याच्यावर तुम्हाला लक्ष देता येईल. त्यामुळे एक आणखीन एक छान संधी तुमच्या हातात आलेली आहे. या संधीचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्यावा आणि तुम्हाला चांगल्यात चांगले मार्क मिळावेत अशी माझ्याकडनं शुभेच्छा. अर्थातच ह्या पॅटर्नमध्ये काहीही चेंज झालेलं नाही आहे. विषय परीक्षेचे विषय तेच आहेत, पॅटर्नही तोच आहे, मार्कही तेवढेच आहेत. फक्त एवढंच की जूनच्या पहिल्या आठवड्यात जेव्हा तारीख डिक्लेअर होईल त्यावेळी तुम्हाला मात्र परीक्षेला सामोरं जावं लागणार आहे. ओव्हरऑल गेल्या वर्षीच्या विद्यार्थी संख्या तपासता यावर्षी जवळपास 18 लाख विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. आणि त्या 18 लाखांमधलं गेल्या काही 8-10 वर्षाचा जर अनुभव पाहिला तर साधारणतः 50-60% मुलं क्वालिफाय होतात. तर नीटमध्ये 8 लाख विद्यार्थी यावेळी क्वालिफाय होतील. तर कट ऑफ किती जाईल, काय जाईल, ह्याच्यावर वेगवेगळे अंदाज घेतले जात आहेत. आमचाही अंदाज असा आहे की गेल्यावेळी जो कट ऑफ होता त्याच्यापेक्षा थोडासा खाली जाण्याची शक्यता आहे, परंतु फारसा काही फरक पडणार आहे. त्यामुळे तुमचा अभ्यास तेवढाच जोमाने तुम्हाला करावा लागेल, तयारी जोरातच करावी लागेल, परीक्षेला सामोरं जावंच लागेल. हे सगळं करत असताना तुम्ही कदाचित दिवसा विश्रांती घेऊन रात्रभर जागून अभ्यास करत असाल, काही लोकांना तशा सवयी पडल्या असतील. त्यामुळे तो तुमचा जो क्रम आहे तो चालू ठेवा. अधूनमधून सकारात्मक विचार ऐकत जा, सकारात्मक पुस्तकं वाचत जा, जेणेकरून तुमचं मनोबल हे चांगल्या अवस्थेत राहील, सुदृढ राहील. जाता जाता तुम्हाला एक महत्त्वाची माहिती सांगून देतो. www.nta.neet.nic.in या साईटवर तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला एक आणखीन एक चांगली संधी तुम्हाला उपलब्ध झालेली आहे. ज्यांना ज्यांना आपल्या भरलेल्या फॉर्ममध्ये करेक्शन्स करायचे असतील ती संधी 14 एप्रिलपर्यंत उपलब्ध आहे. 1 एप्रिलपासून ती संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. 14 तारखेपर्यंत तुम्हाला पुन्हा ती संधी उपलब्ध आहे. तुम्ही भाषेबद्दल किंवा जागेबद्दल आणखीन काय माहिती देण्याबद्दल तुमच्या काही करेक्शन्स करायचे असतील तर ते करेक्शन कृपया करून घ्या. 14 तारखेपर्यंत तुम्हाला वेळ आहे. त्यानुसार तुम्ही पुढचे सगळे तुमचे कार्यक्रम आखू शकता आणि तुम्हाला या संधीचा फायदा होईल. आणि तुम्ही ह्या अत्यंत जीवनाच्या तुमच्या ह्या कलाटणी देणाऱ्या प्रसंगाला कारणीभूत ठरणारी जी परीक्षा आहे, जी नीटची परीक्षा, नीट एक्झाम आहे, ती तुम्ही यशस्वीरित्या पार पाडू शकाल. आणि मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा पुन्हा एकदा देतो. तुम्ही या भारताचे, या जगातले भावी डॉक्टर आहात आणि जगातल्या मानवमात्र कल्याणाचं सर्व सूत्र तुमच्या हातात येणार आहेत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आपलं पुरेपूर या संधीचा उपयोग करा. ह्या परीक्षेचा पूर्ण सामर्थ्याने तुम्ही तोंड देऊन ह्याच्यामध्ये यशस्वी व्हा आणि नीट परीक्षा पास होऊन तुमच्या पुढच्या आयुष्याच्या वाटचालीला लागा. धन्यवाद.